नमस्कार आयच्या राऊंड टेबलाचे तुमकां सगळ्यांक येवकार आनीक रामनवमीचो दीस पवित्र दीस आनी पण रामनवमीच्या पवित्र दिसाक सुद्दां म्हाका दिसता राजकारण कुशीक उरना. आज काल बीजेपीच्या उमेदवारांनी नॉमिनेशन्स भरली, आज काँग्रेसीच्या उमेदवारांनी नॉमिनेशन्स भरली. आरजीचे केन्ना भरतात ते आमी पळोवया. मदींकच ते काँग्रेसीक एक ऑफर बी दितात, एक पावल फाटी दोन पावलां फुडें अशें करतात. सो ह्या सगळे राजकारणाचो निळा घेवया. बट सुरवात जी आमी करतात ते म्हळ्यार हे जी दोनी नॉमिनेशन्स भरल्यात ताजेर आनी शक्ती प्रदर्शनाचेर. आमचे बरोबर आमचे तिनूय एडिटर आसात, पांडुरंग गांवकर, जॉयल अफान्सो, सुयश गांवणेकर. पांडुरंग सुरवात तुजे कडच्यान करता. ह्या नॉमिनेशनाचे रुपांतर हे एका शक्ती प्रदर्शना भितर करपाचो प्रयत्न जालो. ही प्रदर्शनं कशी जाली? ना, दोनूय दोगांची काल भारतीय जनता पार्टीचे आनी आयज काँग्रेसीचे दोगांचे जे शक्ती प्रदर्शन आसा ते बरें जालात त्या मनान. आनी काँग्रेसीन जसो जसो टायम वयता म्हणजे लागीं येता इलेक्शन तसो तसो काँग्रेसीचो प्रचार मातसो नेट धरपाक लागला. म्हणजे कांय लोक, म्हणजे उदाहरण विजय सरदेसाय, युरी आलेमांव हे आतां सामके वन फिल्डार येवन सामके सक्रीय तांचो सहभाग दिसपाक लागला. आनी म्हाका दिसता ही जी गजाल आसा ती फरक करूंक शकता. शक्ती प्रदर्शन जर म्हटलें जाल्यार भारतीय जनता पार्टी कडेन आमदारय खूब आसात आनी कार्यकर्त्यांची मोठी फळी आसा. अशा वेळार त्यांचे कार्यकर्ते उल्याक धांवून येवपाची त्यांची त्यांच्या कडेन क्षमता आसा. आतां काँग्रेसी कडेन येयल्ले गेल्ले आमदारूच उठून सुटून बीजेपीन वचपाक लागले, तांच्या कार्यकर्त्यांची फळी काबार केली आनी ती पार्टी जवळ ऑलमोस्ट हे जाती येयल्या. पूण अशा वेळार सुद्दां जे तरेन काँग्रेस आतां उबी रावपाक लागल्या, म्हणजे कलपाच्या एका वेळा पयलीं आमी आयज उमेदवारी अर्ज भरतना बरो जनसमुदाय आसा, म्हणजे आशिल्ले सगळे आमदारूय आशिल्ले, बाकीच्या पक्षांचे जे इंडिया आघाडीतले म्हणजे जे आसात ते नेते आशिल्ले. आनी म्हाका दिसता की जशी जशी निवडणूक लागीं पावपाक लागल्या तस तशें काँग्रेसूय आपल्या इलेक्शना भितर रंग देवपाक लागला आनी आपल्या प्रचारा भितर तेणी आघाडी घेवपाक लागला हळूहळू काँग्रेस. शक्ती प्रदर्शन कसं झालं आणि तातूंत भीतर एक जो नवीन विषय चर्चेक आयलो तो म्हणजे रामनवमीच्या दिसाक काँग्रेसीन चूज केलो की या नॉमिनेशन भरपाक. सो ताजेर म्हाका बीजेपीन एक बरें हें केलें की काँग्रेसीक रामनवमी सेलिब्रेट करपाची आसना म्हणून तांकां रामनवमी दिसाक नॉमिनेशन भरपाक टायम मेळटा म्हण. वेरएज काँग्रेस दाखोवपाक सोदता की आमी कितले भक्तीभावान ह्या पवित्र हाजेर नॉमिनेशन भरतात. हें जें रामनवमीचें राजकारण आसा तें ह्या नॉमिनेशन फायलिंगांतल्यान कशें मुखार आयलें? नॉमिनेशनाचो असो पांडुरंगान म्हणलें तशें शक्ती प्रदर्शन दोनूय पार्टींनी केलां. पूण प्रचार जर आमी फाटले कांय दीस पळयत आफ्टर काँग्रेस हॅज स्टार्टेड म्हणजे लॉन्च केले नंतर काँग्रेसीचे दिशी दिशी बीजेपीचेर मातसो प्रेशर वाडटा तो दिश्टी पडटा. नॉर्थ जावं अथवा साउथ कँडिडेट्सांक संघटनाच्या बळार इलेक्ट करून हाडप हो प्रेशर चड एन चड बीजेपीचेर दिसता. कारण एक वटेन 5 फावटीच्या खासदाराची एंटी इनकंबसी स्ट्रॉंग आसा, हेवटेन नवी कनेक्ट नाशिल्ली कँडिडेट तिचे स्वताच्या कनेक्टाचे इशू आसात. सो दोनी वटेन संघटनाचेर सॉलिड पेस दिसता. माविनान सुद्दां जो पयर स्टेटमेंट केला की देर आर वीक पॉयंट्स इन नॉर्थ गोवा म्हणून माविनान स्टेटमेंट एक मंत्री उघड उलोवन दाखयता. दुसरे गजाली कांय जे रिपोर्ट्स आयल्यात हालीं ज्यो तांच्यो फ्रंटल ऑर्गनायजेशनाच्यो मिटींग्स आसात. फ्रंटल ऑर्गनायजेशन जें तांचें मेन आसा वेरी क्रिटिकल. कित्याक छत्तीसगडाक अथवा हातूंत जे तुका एम पी राजस्थानाक जे निकाल कन्वर्ट केले राज्यसभेक बेजिकली फ्रंटल ऑर्गनायजेशनान भरपूर पॅरल काम केलां ग्रावंड वर्क. आतां त्याच फ्रंटल ऑर्गनायजेशनाच्या फाटल्या आठवड्यान ज्यो मिटींग जाल्यान तांचे जे रिपोर्ट आयल्यात भितर मिटींगांतल्यान पार्टीक सुद्दां दे आर एक्सप्रेसींग म्हणजे नॉर्थाचे कँडिडेटा बद्दल सुद्दां फ्रंटल ऑर्गनायजेशनान खूब हुस्को उक्तायला. आनीक लोकल गव्हर्मेंट जे आसा ताज्या पर्फोमन्सा विशीं सो वरींग फॅक्टर्स बीजेपी खातीर आसात. आतां हें इतलेंच की ओपोजिशन जें काँग्रेस लीड ओपोजिशन आसा ती ताजेर एनकॅश करूंक शकना. आतां तातूंत तांणी मॅनिफेस्टो लॉन्च केलो पयर बीजेपीन नरेटीव कशें सॅट करता पळय ते तांणी यू सी सी वन नेशन वन पोल 5 वर्सां फ्री राशन 70 वर्सां वेल्या जाणटेल्यांक सगळ्यांक 5 लाखांचे इन्शुरंस कवर दीज आर तूं ते मोदी की गॅरंटी हाका जर ते क्लब करशी दे आर व्हेरी अपिलींग.
आणि तसे तू पळोवपाक गेला जाल्यार या सरकारांक दोनूच केंद्राच्या सरकारांक जे आता बीजेपीचे चलना गॅरंटी गॅरंटी म्हणून तसे पळोवपाक गेल्यार दोनूच मनीस ज्यांचेर बँक जावपाक शकता पार्टी, एक म्हणजे मोदी जो ताच्या स्वता कुशल नेतृत्वाचेर आणि दुसरो गडकरी. ह्या दोघांच्या परफॉर्मन्साचेर बाकीचे कॅबिनेट जे असा ताचे तुका तितले हे दिसना. देयर इज अ डेफिनेट अजेंडा अजेंडा जो ते लोकां मुखार दवरतात दवरतात. हय, आनीक तो इट इज नॉट दॅट देर आर नो इश्यूज, पूण ओपोजिशन फॉर एग्जाम्पल हरशीं आमी जेन्ना इलेक्शन पळयताले तेन्ना म्हारगाय हो इश्यू आसतालो, पूण ह्या इलेक्शनाक अशी परिस्थिती जाल्या की अनएम्प्लॉयमेंट हो इश्यू इन्फ्लेशनाचे वयर आयला. पूण त्या इश्यूचेर ह्या नरेटिव्हा फाटल्यान काँग्रेस तशी रिवर्स वचून हे करूं शकना. काँग्रेसीक ते शक्य जावना, बट दे आर वरिंग इश्यूज फॉर रुलिंग गव्हर्नमेंट. अंडरकरंट असा, अंडरकरंट असा हुस्क्याच्यो गजाली, अंडरकरंट ओव्हरकरंट करपा भितर ओपोजिशन सध्या कमी पडत कमी पडत. जॉय बोथ शक्ती प्रदर्शन अँड रामनवमी सिम्बॉलिझम ऑफ नॉमिनेशन फायलिंग या दोन्हीचेर तुम्ही कसं पळयता? सी बोथ पार्टीज हॅव शोन देअर स्ट्रेंथ, यु नो इट्स अ शो ऑफ स्ट्रेंथ. यस्टरडे बी जे पी गोईंग विथ ऑल मिनिस्टर्स अँड अ ह्यूज क्राऊड देअर इन फायलिंग नॉमिनेशन्स बोथ इन नॉर्थ अँड साऊथ, अँड टुडे काँग्रेस डीड द सेम थिंग. बट प्रमोद, हे बेस्ट एक दिखावो, यु नो इट जस्ट इल्युजन विच इज बीन क्रिएटेड डेट येस यु नो एन इज अ फूल फील गूड फॅक्टर फॉर द कँडिडेट. तो कँडिडेट मातशें हें जातलो, अरे आपणाचे वांगडा घेतले आसा आनी ताकद आसा, उबे आसा अशें. तशें आपूणच उबना, बाकीचे उबे आसात. आय टॅल यू, वेन दे हॅव रॅलीज नाव दे गेट सो सो मच ऑफ अ क्राऊड, यु नो डज इट मीन दॅट दे आर गोईंग टू विन? इट डजंट मीन. सो हे एक जस्ट क्रिएशन एल्युजन करता की ऑप्टिक्स ऑप्टिक्स सारखे आणि कितें हें मेळटलें म्हणून. सो काँग्रेसानूय केलां, तेणें केलां. द क्वेश्चन इज नाव द मॅनिफेस्टो, वॉट सुयेश हॅज सेड. मॅनिफेस्टो बीजेपीन मांडलो आपलो मॅनिफेस्टो आनी काँग्रेस आतां मांडटले. ऑब्वियसली बीजेपी मॅनिफेस्टो वील बी अपिलींग टू दॅट एक्सटेंट बिकॉज दे हॅव डिलिव्हर्ड ऑन मेनी ऑफ दोज थिंग्स, यू नो द प्रिवियस प्रोमिसीस, मोस्ट ऑफ द प्रोमिसीस ऑर मे बी वेलफेअर स्कीम्स अँड अदर थिंग्स. सो दे कॅन गो टू द पीपल अगेन दॅट वी कॅन बेटर देस ऑर मे बी इंट्रोड्यूस सम मोर थिंग्स. काँग्रेस ऑन द अदर हँड they have been very muted when their issues came begging, you know, they were like, you know, ports bill or so many other issues, you know. Yeah. Double tracking, linear issues, ani kide they kanch karu shakuna. Congress is a party, or even if you see alliance as a whole, you know, they have not. Congress as a paksh ek andolan pasun ubhi karpa shakuna barabar teja padlan. Then how we are going to convince in the form of a manifesto that yes, we are going to do this, it's not going to convince people. That's not going to be easy. So that is one area where the Congress will be lacking. Yes, the unity of the alliance is very encouraging for the candidate, you know, everybody has come forward, otherwise they samke konshak padbache. Correct. That is a plus point, but it is not going to be easy because yesterday epo kal CMN Salsidan statement kelo ek ki he is saying that BJP is confident because amche vangda Digambar asa ani to amuk vote atlo. Ravi Naik asa amuk vote atlo. Alex Sikwer asa. So that means he has set a target for this people. It's a very corporate style of functioning. So ना म्हाका एक गजाल न्ही, आय कमींग टू अ व्हेरी क्रुशियल थिंग. दोन वील गो टू द ओपोजिशन युनिटीच्या मुद्द्याचेर याच, बट द दोन इशू जाचेर म्हाका दिसता आमी आयची घडये उलोवपाक जाय. एक जशें तुवें मॅनिफेस्टोचो विशय काडलो की बी जे पी इज पुटींग फोर्थ इट्स प्रोग्राम व्हेरी क्लियरली. तातूंत भितर घडये अ सर्टन सेक्शन मे नॉट लायक वॉट दे आर सेईंग, बट दे आर व्हेरी क्लियर दॅट इन स्पायट ऑफ दॅट दीस इज अवर अजेंडा, दीस इज अवर मॅनिफेस्टो, दीस इज अवर प्रोग्राम. वेरएज काँग्रेस ऑन सर्टन इश्यूज लुक्स व्हेरी कन्फ्यूज, खंय म्हणप काय ना म्हणप, कोण एंटेगोनायज जातलो जाल्यार कितें करपाचें, काय ना करपाकच नाका, काय मदींच रावया. ही जी गजाल आसा ही इम्पॅक्ट करतली प्रमोद करतली, आनी म्हाका अशें चड करून ती सावथ गोवान मातशी हें जावं शकता, पूण नॉर्थ गोवानतली परिस्थिती मातशी वेगळी आसा. नॉर्थ गोंयान सद्या तरी एंटी इनकम्बसी खूब आसा, म्हणजे सद्याच्या खासदारा विशयी. आणि नॉर्थ आता ही जी लढत हांव जी पळयता आता गोयातली लढत, आम्ही आता कितें म्हणू की भाजपा कडेन 33 आमदार आसात, जे आसात हय आसात, सत्ता आहा त्यांच्या कडेन, सगळे आसा, सगळे मान्य आसा. पूण ही लढत आहा ती 37 vs 7. आता 7 एक आर जे पी वांगडा आसा, पूण 37 vs 6 काँग्रेसीचो जो धरलो तुवें, इंडिया गाडीचो जर धरलो तुवें कॅन्डिडेट जाल्यार. आणि म्हाका दिसता की जे तरेन हे सध्या मोबिलायझेशन चाललेले आसा,
हांकां हांकां खरें म्हळ्यार वालोर दिवपाक जाय की हे सात लोक आसून सुद्दां स लोक आसून सुद्दां 33 लोकां वांगडा पावर आसल्या 33 लोकांच्या अगेन्स्ट हें आसा आनी हेजी धास्ती सत्ताधारी पक्षान भाजपानय घेतलेली आसा हें कळटा जे तरेन ही स्टेटमेंट एकामेकाच्या अगेन्स्ट जाता मागीर रमाकांत क्लबाचेर वैयक्तीक स्टेटमेंट काडप मागीर थंय साउथ गोवान आपलो वेरियाटोक पर्सनल हेचेर कितें तरी कमेंट केला म्हणून थंय ताका टार्गेट करप हें पळयल्यार कळटा की चलबिचल आसा खंय तरी एक तांकां हें जालां की हें म्हणजे ओके ऑन दॅट पॉइंट दोनूय मुद्दे एक क्लॅरिटी ऑफ मॅनिफेस्टो वीज अ वीज हें की चल एक सॅक्शन हातूंतल्यान एंटगॉनायज जातलें पूण नाका दीस इज अवर प्रोग्राम ही क्लॅरिटी जी बी जे पीचो मॅनिफेस्टो दिता वर्सीस जे पांडुरंग सांगता ती गजाल की वॉट एवर सॅड एंड डन हे सगळे पक्ष एक्सेप्ट आर जी पी एकठांय आयले आनी दे आर पुटींग अप अ युनायटेड फ्रंट एटलिस्ट ऑन द फेस ऑफ इट सो हाजे वोट कन्वर्शनाचे प्रमाण कितें सो मॅनिफेस्टोचे आतां पांडुरंग सुद्दां मॅनिफेस्टोचे जालें कशें की काँग्रेसीन 70 वर्सां राज्य केलें काँग्रेसीन 70 वर्सां राज्य करून आपली जी सगळी कल्पकता जी कितें आशिल्ली वेगवेगळ्या फ्रंटांचेर ते जे कितें करूं शकताले तें तांणी केलें कल्पकता दाखयली आपली आनी तांची कल्पकता मागीर सॅच्युरेशनाक गेली दे कांट क्रिएट एनीथींग एल्स आवट ऑफ इट म्हणजे नवें कितें बाबा आवट ऑफ द बॉक्स ते कांय दिवंक शकना वेरएज बीजेपीचें कशें जालें ते सत्तेक नाशिल्ले तांचे कडेन काँग्रेसीचे प्रत्येक मुद्द्या खातीर काउंटर इश्यूज तयार जाल्ले जे ते घेवन लोकां फुडें वचून पावरींत येवंक शकताले तो मॉडेल तांणी 2014 ट्राय केलो आतां 2014 ट्राय करतकीर काँग्रेसी मुखार कितलेशेच प्रसंग आयले दे कूड हॅव एनकॅश फॉर एग्जाम्पल पयलो डिमॉनिटायजेशन आयलो डिमॉनिटायजेशनाचो इशू पूण तो इशू आयलो आनी 2019 इलेक्शन येता म्हणल्यार तो इशू तयार जावन तो थंड जावन पंक्चर जालो कोवीड आयलो GST एनफोर्समेंटाचे तातूंत ट्रेडर सगळे बारीक बारीक सोंपले तातूंत दोनूय गजाली आसात ई कॉमर्साकय लागून सोंपले अथवा GST परिणाम जाल्ले तो तांकां 2019 एनकॅश करपाक आयलो ना सो मागीर कोविडाच्या सेकंड फेजींत सरकार फेल गेलो मॉर्टेलिटी वाडली ऑक्सिजनाचे इशू झाले पुणून ह्यो गजाली त्या वेळार काँग्रेसीक रेज करपाक आयल्यो ना आतां जेन्ना मॅनिफेस्टो ड्राफ्ट करतात काँग्रेस जर आज मॅनिफेस्टो ड्राफ्ट करतली आपलो तांकां BJP केल्ले सगळे इशू आमी रिवर्स करतले अशें म्हणचें पडलें खंयच्याय गजाली तो GST आसूं नाजाल्यार आनी खंयचें आसूं कितेंय आसूं CAA आसूं पूण ह्यो गजाली मोदी सरकारान फाटले कांय काळ इम्प्लिमेंट करून तांचे नेगेटीव इम्पॅक्ट सरपास जावन सॅच्युरेशनाक येवन ते आतां स्टेबल जाल्यात सो त्यो जस्ट आमी रिवर्स करतले म्हणून मॅनिफेस्टो काडप लोकांक म्हणून ताका लागून काँग्रेस कल्पकतेचे जॉयल आय वॉन्ट टू आस्क यू दॅट व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन बिकॉज यू आर सेईंग दोन मुद्द्या पहिली गजाल नंबर वन वेदर काँग्रेस ह्या इश्यूंचेर एनकॅश करपाक अपयशी ठरली काय कितें हो ऑर द पॉप्युलरिटी ऑफ द प्रायम मिनिस्टर अलॉंग विथ द ऑर्गनायजेशनल स्ट्रेंथ ऑफ BJP इज सो मच दॅट इट टाइड्स ओवर दीज इश्यूज वॉट इज इट इट इज अ फेल्युअर ऑफ ओपोजिशन ऑर द स्ट्रेंथ अँड करिझ्मा ऑफ अ ऑफ द प्रायम मिनिस्टर अँड इज संघटन सी धा गजाली आपण करता म्हणल्यो आनी तातूंतले समजा 7 केल्यो 3 केल्यो ना त्यो तिनूय केले कशें दाखोवपाचे BJP कडेन ब्रँडींग आसा 7 करूं उरिल्ले 3 केल्यो ना तरी आतां BJP आनी काँग्रेसी फुडें एक मेजर डिफरंस सांगता तुका डिमॉनिटायजेशन हो अपिलींग गजाल ही सामान्य मनशां खातीर ब्लॅक मनी काडपा खातीर टॅररिजम बट ज्या पद्दतीन ती इम्प्लिमेंट केली इट वॉज अ बीग फेल्युअर आतां डिसिजन कोणाचें सगळ्यांक खबर आसा इट वॉज प्रायम मिनिस्टर्स डिसिजन फायनान्स मिनिस्टरान सांगलें सगळ्यांनी उलोवन दाखयलें ऑफ द हें की आपल्याक RBIकय तें खबर नाशिल्लें दोन RBIचे गव्हर्नर नंतर देंवले पोस्टा वेल्यान फायनान्स मिनिस्टर हें नाशिल्लें पूण तें BJP कशें पोचोवन व्हेलें पळय तांणी खंयच दाखोवन दिलें ना की इट इज लिडर्स फेल्युअर सगळ्यांनी तें पचयलें सक्सेस वेर एज यू लूक एट वोडाफोन आयडियाचो जेन्ना रिट्रोस्पेक्टीव टॅक्साचो इश्यू जाल्लो
फायनान्स मिनिस्टर वॉज प्रणब मुखर्जी. काँग्रेसीन सरळ ताका घालो त्रासा वड. दीस इज फायनान्स द रिट्रोस्पेक्टीव एक्ट एक्ट इज फायनान्स मिनिस्टर डिसिजन. ताका तोंडा घालो. सो तुका कल्चर अशें खंयचेंय कोविडाक दुसरें हातूंत फेल केलें जावं आतां ही बॉन्डाचो किंवां क्रोनी कॅपिटलिझमाचो संघटन अशे तरेन ते पोचोवन व्हरता की एखाद दुसरें लिडराची एनफोर्समेंट आनी ताजी स्कील आसाच मोदीची दातल्यो सात गजाली करपाची. पूण एखाद दुसरी जर फेल गेली ती पोचोवन व्हरपाची ते काँग्रेसी कडेन पचन क्षमता बरी आसा भाजपाची. भाजपाची ती पचन क्षमता आसा न्ही ती बरी आसा. कारण पळय ते 14 पेट्रोल आनी सिलिंडर डिझेल यांचे जे प्रायस आशिल्ले ताच्या वयल्यान हे लोक रस्त्यार उतरून भाजपान काँग्रेसीक नाका पुरो गेल्ले. आयज ते प्रायस डबलीन ट्रिपलीन वयर गेल्ले आसा. भाजपा सगळे पचोवन वयर येता. काँग्रेसी खंय रस्त्यार आसा? काँग्रेसीन फाटल्या 5-10 वर्सां भितर एक अशें आंदोलन उबी केलें जे आंदोलन फार्मर्स एज्युटेशन जालें ते लोकांनी उबी केलें. लोकांनी उबें केलें जी जी एज्युटेशन जालें लोकांनी उबी केलां. एक पॉलिटिकल आंदोलन उबेंच रावलना न्ही. कारण स्वता काँग्रेसच ते उबी करपाच्या परिस्थितीक आयलीच ना. आय एम ऑन दॅट जॉय वेदर द पॉप्युलॅरिटी ऑफ द प्रायम मिनिस्टर अलॉंग विथ द ऑर्गनायझेशनल प्रोग्रेस ऑफ बीजेपी वेदर इट ट्रम्स दीज इश्यूज नंबर 1 आणि नंबर 2 इवन द युनायट वेदर युनायटेड ओपोजिशन एक्सेप्ट आरजी कॅन टाईड ओवर दॅट ऑर दीस करिझ्मा अँड ऑर्गनायझेशनल प्रोग्रेस विल टाईड ओवर द युनिटी ऑन द अदर साईड. Both this Lok Sabha elections, although Prime Minister, they have been saying that it is the Prime Minister, you know, the BJP, but I feel still, I am more referring to South Goa, they ek election completely BJP electorate going with the Prime Minister image has not happened, is not going to happen. It is the BJP, yes, the party, and it's going to be a turf war between constituencies. If you have all these 40 MLAs or 40 leaders in respective constituencies, it will be a challenge for them whether it is Modi or whether it is some issue target them, like, you know, they have to stand up. Tumka Vidhan Sabhe kitli mat padilni Lok Sabhe kitli sadun daya because it is a reflection on their leadership. Yeah. हे तर हिंदून तर हे इलेक्शनान तर त्यांचे तर हे जायना. दॅट मीन्स इट्स अ रिफ्लेक्शन दॅट दे आर ऑल्सो फेलिंग. इट्स ऑल्सो अ रिफ्लेक्शन दॅट दे माईट हॅव चेंज द पार्टी. द वोटर्स आर नॉट शिफ्टेड विथ देम. दॅट्स दिस विल बी अ व्हेरी कंक्लुसिव्ह एव्हिडन्स ऑफ दॅट. यस यस. सो बेसिकली व्हॉट हॅपन्स इज रादर देन लुकिंग एट जस्ट मोदी अँड एव्हरीबडी बिलीव्हिंग दॅट इट्स गोइंग टू बी अ वोट फॉर मोदी, नो, इट्स नॉट गोइंग टू हॅपन दॅट वे. It's going there to will be have to be a mobilization on that. Mobilization on that, and people will actually vote according to their either according to their leader or not. That is to be seen whether they are going to just go on their own discretion and say, okay, ami oshjana tashe ami amche marpache ase martale mhanun. So that doesn't mean that if you are led by a BJP minister or MLA in that area, the voter may go the other way. So it is not a given that tu mhanta the regional anti incumbency is also a factor. Yes, factor. Yes, definitely. On that issue, ni yeah, regional anti incumbency char ulay target whether these people will be able to achieve their target. Swata khatir target achieve karap ek ani dusrya khatir target achieve karap dusre. Whereas the overall overbearing ata me holdings paytat samne paytat the overbearing figure is the prime minister. जो फोटो आमकां सारको क्लियर तुगेलो दिसता की दीस इज द मेसेजींग दॅट बी जे पी इज पुशींग फॉरवर्ड. अमिडस्ट ऑल दीस देर इज आर जी वीच सडनली पयर सांगपाक लागले की काँग्रेसीक जर जाय जाल्यार आमच्यो ह्यो 3 डिमांड्स ह्यो जर तुमी मान्य करतात जाल्यार उलोवणी करया म्हणून. काँग्रेसीन सांगलें की ही तुमगेली टॅक्टीक एट द बिहेस्ट ऑफ बी जे पी. विजय सरदेसाय वेंट टू एन एक्सटेंट ऑफ सेईंग दीज आर नॉट रेव्होल्युशनरीज दीज आर मर्सिनरीज म्हणून. आ हे किती सारखं विजयच्या ह्याच्याकडे विजयच्या ह्याच्याकडे हा सहमत असा. पण आमची सगळं म्हणजे सगळ्यांची अशी भूमिका आशिल्ली आम्ही बरं स्वतः बरयला की आणि हांगा हेतून डिबेटीन आम्ही उलयल्या की जर आर जे पी काँग्रेस म्हणजे जर इंडिया आघाडीन ते आशिल्ले इंडिया आघाडीन जर तेथून जर आशिल्ले ते गटान जाल्यार चित्र वेगळें आसलें फाटल्या हातूनय आमी उलयल्या. पूण हें जालां कशें की ती तिरंगी लडत करपाक गेल्या सद्या
आणि आता जे आरजेपी म्हणता की आरजेपीकय म्हाका दिसता लोकां मुखार जेन्ना वयता तेन्ना कळ्ळें आसतलें की आर तुमी वांगडा रावले जाल्यार बरें जावपाचें अशें लोकां कडल्याचें फिडबॅक येता. हय, सो ताच्या वेल्यान म्हाका दिसता आरजेन ही भुमिका घेतली की आमी तयार आसा म्हणून. आतां तुमी तयार आसा तें बरें आसा, पूण हो म्हाज्या सारको विशय जो काडून तुमी काँग्रेसी कडेन हाडपाचो प्रयत्न जो करता तो अत्यंत चुकीचो. कारण काँग्रेसी कडेन सत्ता आसा कर्नाटकान, थंयसर बहुसंख्य जे खासदार आसात ते बीजेपीचे आसात. सो थंय जर काँग्रेसीक जर खासदार मेळयतलो जाल्यार तूं म्हाजे सारक्या विशया कडेन तूं तांकां अडचणी हाडूं नाका. आमचे विशय हांगासरले कितें आसा ते विशय पॉलिटिकल तुजे कितें आसा ते उलय आशिल्लो तूं. हे बारीक बारीक म्हणजे अश्यो गजाली तेणें हाडल्यो जे म्हाका दिसता मॅच्युरिटी दाखोवपाक जाय हांच्या राजकीय नेत्यांनी दाखोवपाक जाय आशिल्ली. जर खरंच मनांतल्यान तुमच्याकडे आशिल्ली वांगडा येवया म्हणून आणि बीजेपीच्या अगेन्स्ट लढोया म्हणून जाल्यार तेका कितें तरी वेगळे तरेचेर उपाय काडूं येता आशिल्लो. अशे तरेन ही बालिशपणां करून म्हाका दिसना की ते सारकें जालां म्हणून हें सगळें. आनी थंय जो विजय म्हणटा ते सारकें आसा की एग्रीमेंट सो करतलो कितें कॉम्प्रोमायज सुद्दां करतलो कोणा कडेन तर ताका काय एक नैतिकता एक मॉरल कितें आसता तें दवरपाक जाय. हय सुरेश, हे जे आर्जीन स्टँड घेतलो ही कसली गुगली? ही गुगली काय ही लेग स्पीन काँग्रेसी खातीर टॉप स्पीन कितें? आर्जीचें जें स्ट्रक्चर आसा, आर्जी ज्या पद्दतीन वयर सरल्या पार्टी म्हूण पळयत जाल्यार तांकां एक्चुअली तो क्रावड तो लोक जो तांच्या फाटल्यान आसा तो मोमेंट ते खंयच्याय तरी पार्टी बरोबर गेले नॅशनल पार्टी बरोबर ती तांची आयडेंटिटी कॅरेक्टर डायल्यूट जातलो इज अ फॅक्ट. सो आरजी म्हजे कोतान तरी केन्नाच अशें नॅशनल हाजे बरोबर डायरेक्ट टायप, कारण तांचो तांकां जे आधार करपी आसात अथवा तांकां जे जनाधार दिवपी आसात दोनूय गजाली ह्यो नॅशनल पार्टीच्या हाजे बरोबर वचपाक तांकां पूरक नात. सो ही गुगलीच ही गुगलीच. आतां प्रयोग समजा जरी जालो, आमी जशें हाजे पयलीं ह्याच प्लॅटफॉर्मार सुद्दां उलयल्यात, प्रयोग जालोच टायपाचो जाल्यार तो सावथाक करपाचो तांणी, कारण कंपेरेटिवली सावथ इज विकर म्हूण थंय एक तांणी गुगली घालून पळयल्या. पूण आय डोंट थिंक इवन आरजी इज सिरियस. आतां बीजेपीनूय हें सांगलां आसतलें इतल्या एक्सटेंडाचेर हांव वचना. घडये आरजीनूच ती स्वता गुगली जाली आसतली, जालें जाल्यार जालें, ना जाल्यार ना. कित्याक जालें जाल्यार नॉर्थाचो सीट शुअर जालो आपलो एक मनीस खासदार जालो, ना जालो जाल्यार ना जालो, ना जालें इट्स अ ट्रॅप. पुणून आरजी म्हाका दिसना ह्या स्टेजीक खंयच्याच नॅशनल पार्टी बरोबर अलायन्स करतली इतली, कारण आतां इट्स अ ग्रोईंग पार्टी. तांचें अस्तित्व वयर सरचे पयलींच इट वूड बी अ कारण विजयान असलो प्रकार करून पळयला, यमजीन असो प्रकार करून पळयला, ताजे रिजल्ट तांकां दिसतात. सो आय डोंट थिंक त्या अनुभवांतल्यान शिकत जाल्यार आरजी असो प्रयोग करतली असो म्हाका दिसना. दोन गजाली आसता, एक तर तुवें करप किंवा करप ना. तुका करपाचेंच ना जाल्यार तूं ओटी आनी कसलें दवरता तूं? मागीर तुका जर नॅशनल पार्टी म्हणून वचपाचेंच ना तूं ओटी दवर नाका. एक गजाल तूं म्हणजे तूं एक गजाल तूं सांग ती म्हाका पडटा की एक गजाल जाल्या की तांकां फिल्डाचेर फिडबॅक येवपाक लागला की लोक विचारपाक लागल्यात की बाबा तुमी स्वतंत्र सगळे जाण जेन्ना एकठांय आयल्यात विरोधी आणि तुम्ही म्हणतात की आम्ही जर जिंकले झाल्या आम्ही नॉन एनडीए अलायन्सा बरोबर वतले जाल्यार तुम्ही निजगडटात कित्याक? म्हाका दिसता ह्या फीडबॅकातल्यान ताणी ती गुगली घाल्या की लोकांक जस्टिफाय करपा खातीर की आम्ही कितें आसा ते बरोबर मोर दॅट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. जॉय विजय त्या दीस लंडन वचून 10 दिसांनी आयलो पळय तो सारको वेगळ्याच तरेन चार्ज जावन आयला. ताका थंय कसलो चार्जर मेळ्ळो म्हाका खबर ना. आणि ताणें त्या दीस आरजीचे चढाई मारतना तुगेले डायरेक्ट सांगले की आमी लंडन जाका आमी डायस्पोरा म्हणटात त्या डायस्पोराक आमी हांगा इग्नोर केले, ताजो फटको आमकां 2022 बसलो, पूण आज आपूण थंय वचून तांकां कन्विन्स करून आयला की अशें करनाका म्हणून. आनी तांकां हें पटलां खरें. प्रमोद, पयलें म्हणल्यार टू स्टार्ट वीथ इफ एनीबडी हॅज टू बिलीव दॅट आरजी इज गोईंग टू टाय अप वीथ द अलायन्स ऑफ द काँग्रेस आय थिंक वी कॅन कॉल देम फूल्स. वाय आय टेल यू बिकॉज जाय आशिल्ले जाल्यार करपाक पयली सद्याक यू कॅनॉट पूट कंडिशन्स इन जॉयन. ओके, एन्ड वॉट कंडिशन्स वीच कॅन नेवर बी मेट. पोगोचेर सगळ्यांचो हें आसा, डिस्कशन चालू आसा. यू कॅनॉट कमीट ऑन पोगो ऑर द गोवन आयडेंटिटी कॅनॉट बी डिफायंड एट दीस पॉयंट इन टायम.
यू कॅन टॉक अबाउट हांकां सगळ्यांक इव्हिक्शन करपाक हे कोण एनक्रोचेस आसा तांकां थ्री वीक्स बिफोर इलेक्शन यू कांट डू दॅट एन मदर इज ऑन गोईंग इश्यू विच इज इन अ कोर्ट हाऊ कॅन यू आय मीन दीस कायंड ऑफ कंडिशन्स एन यू थिंक दॅट अर्जी इज रिअली गोईंग फॉर अलायन्स विथ दीस पीपल नो आय मीन त्यांचे भितर एक मोटिव्ह आसा आणि तुवें मातसो टच केलो तेका की इन द लास्ट 15 डेज ऑर सो देर इज अ इनॉर्मस प्रेशर ऑन अर्जी बिकॉज दे हॅव बीन जस्टिफाय देअर कॅन्डिडेचर अँड दे हॅव बीन लेबल्ड एज स्प्लिटर्स ऑन द लाईन्स ऑफ असेंब्ली इलेक्शन इतलो पडला की सारखो नॉर्थ बोथ नॉर्थ इन साऊथ सो दे वर फेसिंग इट व्हेरी डिफिकल्ट टू फेस दॅट सो त्यांनी एक स्ट्रॅटेजिक मूव्ह जस्टिफाईंग टॅक्टिक दॅट आम्ही मुखार सरल्या इमिजिएटली द नेक्स्ट डे मनोज परबान ट्विट केलो see who are the betrayers congress because they are not ready to commit on madai they are not ready to commit on identity they are not ready to commit on encroachment ye kida hale so you are just going to target them and try to justify your presence in the election okay now second issue diaspora je vijay sangta ki 2022 ak ami ignore kelo diaspora ani amge london kar dharun sagle jan tanke distale ki rg kit tari kartale mhunun tancha dole ukte ale mutto hi gadal khari सर्टन कायंड ऑफ अ ड्रिफ्ट एक इवन आरजी अँड मनोज परब नोज दॅट देर इज सर्टन कायंड ऑफ अ ड्रिफ्ट तितून भीत कांयच चुकीचे ना बट टू कनक्लूड दॅट आरजी इज आय मीन द डायस्पोरा इज कंप्लिटली मूव टू अवे फ्रॉम आरजी इज कंप्लिटली रॉंग कंप्लिटली रॉंग यू कांट जस्टिफाय सेइंग दॅट देर इज इरोजन देर इज इरोजन विच इज विजिबल बिकॉज द फीडबॅक विच यू गेट ऑन सोशल मीडिया द फीडबॅक विच यू गेट फ्रॉम पीपल हू आर कमिंग डाऊन अँड स्पीकिंग अबाउट आरजी दे आर नॉट स्पीकिंग इन द सेम टोन विच दे वर टॉकिंग ॲट द टाईम ऑफ असेंब्ली इलेक्शन सो ऑब्विसली देर इज अ ड्रिफ्ट बट RG may have covered a lot of ground during this election. Maybe they have reclaimed whatever that lost. And they have added additional voters. Additional voters. So you can't undermine just because of that statement. I will tell you that we have a lot of discussion. We have a lot of interesting issues. Asa. But as it will tell you that we have a lot of discussion. Election is interesting. Issues are interesting. Optics are interesting. Manifesto is interesting. या सगळ्या गजालींची आम्ही चर्चा करत राहतले आज इतल्याचेर थांबतात पांडुरंग बाब जॉय सुयश थँक्स अ लॉट फॉर पार्टिसिपेटिंग पवित्र स्टुडंट नमस्कार